नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचपी ऑनलाइन अकॅडमी या YouTube चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे के WhatsApp ला सध्या व्हायरल होत असलेले गणित आणि ज्याचं उत्तर कोणालाही सापडलेले नाही आजपर्यंत, ते आपण आजच्या लेक्चर मध्ये सोडवणार आहोत। तत्पूर्वी जे चॅनल वर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल ला सबस्क्राइब करायचं आहे। असेच आपल्याला काही अडचणी असेल तर आमचा व्हाट्सअप नंबर पण दिलेला आहे, त्या व्हाट्सअप नंबर वर तुम्ही गणित पाठवू शकता। जेव्हा आम्हाला वेळ असेल तेव्हा आम्ही सोडवून देण्याचा प्रयत्न करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे गणित बघा, व्यवस्थित वाचल्यानंतर लगेच आन्सर मिळून जाईल याचं। मग सर्वांनी पाहायचं आहे या गणिताचं सोल्युशन कसं करायचं। एका समूहातील 60% विद्यार्थी पुरुष आहेत आणि 40% विवाहित आहेत। एका समूहात 60% पुरुष आहेत आणि त्यापैकी काय 40% त्यापैकी 40% पुरुष काय आहेत, विवाहित आहेत। काय आहेत, विवाहित आहेत। जर 2/8 पुरुष विवाहित असतील तर अविवाहित स्त्रियांचा अपूर्णांक सांगा। 2/8 पुरुष विवाहित असतील तर अविवाहित स्त्रियांचा अपूर्णांक सांगा, असं गणित विचारलेलं आहे। एकदम सोपं आहे मित्रांनो, स्त्रिया विवाहित अविवाहित दिलेलं नाही। सगळ्यात महत्वाचं क्लियर काय, स्त्रिया या अविवाहित आहेत का विवाहित आहेत हे दिलं नाही। समूह आहे, तो समूह आहे पण ती विवाहित सोबत ते एकमेकाचे नवरा बायको आहेत का असं दिले का, अजिबात दिलं नाही। मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, समजा त्या समूहामध्ये किती 100 लोक आहेत, म्हणजे त्यापैकी 60% पुरुष आहेत, त्यातील 40% विवाहित आहेत। ओके, 60 च्या 40% काढून घ्या सुरुवातीला। 60 × 60 = 40%, 60 पैकी 24 पुरुष विवाहित आहेत, 60 पैकी 24 पुरुष विवाहित आहे। त्याच्यानंतरचं वाक्य काय म्हणते, जर 2/8 पुरुष विवाहित असतील तर, म्हणजे 24 पुरुष बरोबर किती, 2/8 दिलेला आहे आपल्याला, म्हणजे 60 च्या 24 विवाहित तर 2/8 तर अविवाहित किंवा पूर्ण गटामध्ये पुरुषाच्या गटाचं प्रमाण काय येईल, पुरुषांच्या गटाचं प्रमाण काय येईल। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 60 × 2/8 / 24 करून घ्या अगोदर। 2/8 / 24, 4 × 1 = 4 ने भाग जातो, 2 × 2 = 2 = 8, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, 15/24 आलं। इथपर्यंत क्लिअर झालं आपलं, 15/24 त्याला संक्षिप्त करून घ्या, 3 × 5 = 15, 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, 5/8 पुरुष आहेत, म्हणजे 100 च्या गटामध्ये पूर्ण विवाहित अविवाहित म्हणून किती आहेत पुरुष, 5/8। आता राहिलेल्या स्त्रियांचं प्रमाण असणार आहे, म्हणजे एक गट आहे त्या गटामधून 1 - 5/8 हे पुरुष मायनस केल्यानंतर आपल्याला मिळतात काय, स्त्रिया मिळतात। स्त्रिया विवाहित काय आहेत काय अविवाहित आहेत हे विचारले आपल्याला, अविवाहित विचारले फक्त, पण विवाहित झालेलं प्रमाण आहे आपल्याकडं अजिबात नाही। त्याच्यासाठी काय करावं लागेल मग आपल्याला, 8 × 1 = 8, 5 × 1 = 5, 8 − 5 / 8 करावं लागेल। 3/8 ही इतक्या स्त्रिया अविवाहित आहेत किंवा स्त्रियाच आहेत, त्या स्त्रिया किती आहेत, 3/8 स्त्री आहे। हे अशा पद्धतीने गणित सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। व्हायरल होणारे गणित आपण घेत असतो आपल्या चॅनलवर, तर तत्पूर्वी जे चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आपल्या मित्रांना पण शेअर करायचं। या गणिताचं सोल्युशन मागवण्यासाठी तुम्ही मित्रांना पण शेअर करा। चला तर मग मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत बघा आता अजून एक व्हायरल झालेलं गणित आहे। हे खूप व्हायरल होते गणित, एका घड्याळाची किंमत 500 रुपये, त्यावर दुकानदाराने 20% सूट दिली, पुन्हा 20% सूट दिल्यास घड्याळाची विक्री किंमत किती असा विचारलेला आहे, विक्री किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे। सुरुवातीला 500 रुपयाचं घड्याळ होतं, त्याच्यावर 20% सूट दिली, 20% सूट मायनस करून राहिलेल्या रकमेवर पण परत 20% सूट दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो खूप मॅजिक आहे, बरेच विद्यार्थी काय करतात, 20 आणि 20 40% सूटच काढून घ्या, संपला विषय, 40% काढा, 500 चे 40% 200 येतं, 300 रुपये उत्तर लिहून येतात, पण ते चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो। पहिल्यासून काय केलं, 20% सूट दिली, पुन्हा 20% सूट दिलेली राहिलेल्या रकमेवर। मग त्याच्यासाठी सोडवायचं कसं बघा, 500 रुपये ची वस्तू आहे गुणिले 20% सूट दिली त्याच्यावर, हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य कटलं, राहिले काय रे, 100 रुपये सूट दिली, हे 100 रुपये सूट दिलेले, ही सुटीची रक्कम आहे 100 रुपये सूट दिलेली। त्याच्यानंतर बघा, हे 500 मधून 100 रुपये मायनस केल्यानंतर काय होतं, 500 - 100 काय होतं रे,
चारशे येतं, त्या चारशेवर काय केलं परत दुकानदाराने 20% सूट दिली, परत चारशेवर काय केलं, दुसरी कंडिशन काय सांगितली, 400 वर 20% सूट परत भागिले 100, हे कटलं हे कटलं हे कटलं, 40 × 2 = 80 सूट दिली, परत काय झालं 80 सूट दिली, 180 निस्ती सूटच झाली, 180 सूटच झाली, राहिलं काय रे आपल्याकडे, 180 सूट झालेली. मग 180 कशामधून मायनस करायला पाहिजे, मेन किमतीतून, म्हणजेच आपली घड्याळाची किंमत किती रुपये आहे, एम आर पी म्हणतात त्यालाच, एम आर पी किती आहे 500, 500 मधून ही सूट मायनस केल्यानंतर, 180 सूट मायनस केल्यानंतर राहतात किती, 320 एवढी रक्कम राहतात. मग ते घड्याळ विक्री किंमत किती असेल, त्या घड्याळाची विक्री किंमत 320 रुपये असेल, किती असेल मित्रांनो 320 रुपये. हे खूप व्हायरल होत होतं, माझ्यापर्यंत पोहोचलं गणित, त्याच्यामुळे मी याचं सोल्युशन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. गणित आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरायचं नाही, आणि बेल आयकॉन दाबून ठेवायचं, येणारी व्हायरल गणित तुम्हाला पाहायला मिळतील, कारण ते पेपरमधले असू शकतात किंवा पुस्तकातील असू शकतात किंवा ते 90% चुकीचे पण असू शकतात विद्यार्थी मित्रांनो. त्याचं सोल्युशन पाहायचं असेल तर आपल्या या व्हायरल HP ऑनलाईन अकॅडमीच्या माध्यमातून व्हायरल गणिताच्या व्हिडिओ बनवत असतो आपण 8 दिवसामध्ये, एक त्या व्हिडिओला आपण हजर राहू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय स्वच्छ भारत.